नमस्कार स्वागत आहे तुमचं स्टार्ट विथ शुभांगीमध्ये आपण करतोय लंच लंचबॉक्स रेसिपीज तर त्यातली पहिली रेसिपी आपली असणार आहे मिश्रपीठाचं आणि दुधीचं थालीपीठ मुलं दुधीचं भोपळा दुधीची भाजी खात नाहीत तर आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये त्यांना दुधी खाऊ घालण्याचा प्रयत्न करतो तर त्यातलाच आजचा हा प्रकार असणार आहे आणि आपण दुधीचं थालीपीठ करणार आहोत त्यासाठी मी अर्ध दुधीचं हे घेतलेलं आहे आणि त्याचे सालं काढून दुधी मी खिसून घेणार आहे हे असं एकदम बारीक मोठं तुम्हाला कसं पाहिजे तसं तुम्ही खिसू शकता आपल्याला फक्त ते थालीपीठमध्ये ॲड करायचं आहे मग ते तुम्ही कसंही घालू शकता पीठ कनिक मळण्यासाठी मी ते घेणार आहे दोन वाटी गव्हाचं पीठ त्यानंतर मी ॲड करणार आहे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ ओके okay. हे असे सगळे पिठं एकत्रित आपल्या खाण्यात येत नाहीत कधी भाकरी कधी चपाती असं होतं तर अशा पिठाचा आपल्याला खूप फायदा होतो त्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद घातलेला आहे मी अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर कोथिंबीर तेल त्यानंतर ते ॲड करूयात ठेचलेला लसूण आणि एक चमचा मिरचीचं वाटण जस्ट मिरच्या फक्त मी वाटून घेतलेल्या आहेत त्यात काही ॲड केलेलं नाही आहे हे सर्व आधी नीट मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये किसलेला दुधी घालूयात दुधी किसल्यावर त्यात पाणी खूप सुटतं फ्रेंड्स आपण शक्यतो दुधी मिक्स करून घेण्याचा प्रयत्न करूया लागेल तसं थोडंसं पाणी घालून आपण मळणार आहोत ओके तुम्ही बघू शकता दुधीमुळं कणिक आपली थोडीशी मळत आली आहे मी थोडं पाणी घालणार आहे एक साधारण अर्धा कप पाणी मला लागलं आहे फ्रेंड्स हे बघा ही अशी कणिक आपली रेडी झालेली आहे आता आपण थालीपीठ थापून घेऊयात इथे मी चार पदरी रुमाल करून घेतलेला आहे ओला आहे तो आधी पाण्याने आणि एक गोळा घेऊन हाताने असं थापून घेत आहे अधेमध्ये पाण्याचा हात घ्यायचा आपण एका छोट्याशा वाटीमध्ये पाणी घेऊन अधूनमधून पाणी लावत लावत आपण हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे जेवढं पातळ थापता येईल तेवढं पात थापून घेऊयात हे असं पण ह्यासाठी कपडा ओला करणं खूप गरजेचं आहे फ्रेंड्स तरच ते तव्यावर व्यवस्थित निघणार आहे नाहीतर चिटकून बसेल तवा पण मी गरम करत ठेवलेला आहे साईडला ओके आपलं थालीपीठ आता थापून रेडी आहे फ्रेंड्स तव्यावर एकदम हळूवार आपल्याला हे घालायचं आहे आणि हळूहळू आधी काटा सोडून घ्यायचे आहेत एक साईडने आणि मग हळू रुमाल आपल्याला वरणं ओढायचं आहे शक्यतो तीन ते चार पदरी रुमाल घ्या फ्रेंड्स सिंगल घेतले तर तव्याला चिटकण्याची खूप शक्यता असते आता आपण खरफूज तेल टाकून ह्याला भाजून घेणार आहेत तुम्ही तेल तूप लोणी काहीही घालू शकता मी इथं तेल घालते ओके छान असं सा एक साईड खरपूस झालं की आपण मग ह्याला उलटवून घेऊयात ओके तुम्ही बघू शकता फ्रेंड्स थालीपीठ आपलं मस्त खमंग भाजून झालेलं आहे फ्रेंड्स मुलं दुधी खात नाहीत त्यासाठी हा खूप मस्त पर्याय आहे ओके थालीपीठ आपलं रेडी आहे आता आपण टिफिन भरायला घेऊयात हे आपलं मऊ लुसलुसीत थालीपीठ मिश्रपीठाचं दुधीचं थालीपीठ सोबत देणार आहे मी आपलं टोमॅटो केचप आणि मखाने फ्रेंड्स मखाण्याची रेसिपीसुद्धा आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि मखाण्याबद्दल थोडीशी माहिती पण देणार आहे चला इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे फ्रेंड्स मखाने सुरुवातीला तुम्ही बाजारातून आणल्यानंतर ते अशा एकदम मऊ फॉर्ममध्ये असतात हे बघा असे एकदम सॉफ्ट असतात आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत करून घ्यायचं आहे इन शॉर्ट तर आपण तव्यामध्ये किंवा पॅनमध्ये तूप टाकून घ्यायचं आहे तुपातच शक्यतो भाजायचा आहे ओके तूप मेल्ट झालं की आपण हे मखाने भाजून घेऊयात फ्रेंड्स मकानामध्ये हाय फायबर असतं त्यानंतर कॅल्शियम असतं मुलांच्या बोनसाठी मसलसाठी भरपूर त्याचा फायदा असतो आणि डायजेशनसाठी सुद्धा खूप उपयोगी असतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना फायदेशीर आहे तुम्ही सगळ्यांच्या डाएटमध्ये हे नक्की ॲड करू शकता देत असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे जे देत नाहीत त्यांनी नक्कीच ॲड करून घ्या डाएटमध्ये तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मखाणे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत करून घ्यायचं आहे जास्त वेळ लागत नाही पाच ते दहा मिनटामध्ये हे मखाणे भाजून होतात तुम्ही बघू शकता फ्रेंड्स फ्रेंची आता मखाण्यावर स्प्रिंकल करण्यासाठी एक मसाला तयार करूया ज्यासाठी एक चमचा काश्मिरी पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा आमचूर आणि चवीपुरतं मीठ थोडंसं साखर पण घालू शकता फ्रेंड्स आता हे सर्व मिक्स करून घेऊयात आणि आपल्या मखाने जे आपण भाजून घेतलेले आहेत त्यावर स्प्रिंकल करूयात हे असं छान टॉस करून घेऊयात पाच ते दहा मिनटात आपले मखाने भाजून रेडी आहेत आता आपण टिफिनमध्ये देऊ शकतो तर आता आपण दुसरा लंच बॉक्स करूया दुसरा लंच बॉक्स करण्यासाठी इथं मी एक पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं आहे ज्यामध्ये अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ मी घालणार आहे पाणी छान उकळलं की एकदम बारीक चिरलेला फ्लावर मी याच्यामध्ये घालणार आहे फ्रेंड्स फ्लावरला गरम पाण्यातनं उकळवून मगच आपण कुठलीही डिश करताना वापरायचं आहे कारण फ्लावरवर खूप औषधांची फवारणी केलेली असते असं केल्याने दोन फायदे होतात एक तर एक फ्लावरचा औषधाची फवारणीसुद्धा निघून जाते उकळल्यामुळे आणि फ्लावर जे आहे ते उकळण्याच्या प्रोसेसमध्ये थोडंसं शिजलं जातं त्यामुळे फोडणीमध्ये आपल्याला फार शिजवावं लागत नाही आहे पण हे पाणी आपल्याला डिस्कार्ड करायचं आहे परत वापरायचं नाही आहे फ्लावर ह्याच्यातनं स्वच्छ धुवून मग आपण फोडणीत वापरायचं आहे फ्लावर थोडासा मऊ झालेला आहे आता आपण फोडणी करूया फोडणीसाठी इथं मी दोन चमचे तेल ठेवलेलं आहे ज्यामध्ये एक चमचा मोहरी जिरं कळीपत्ता हिंग आणि एक बारीक चिरलेला कांदा फ्रेंड्स कुठल्याही रेसिपीमध्ये भाजीमध्ये फोडणी ही, भाजी ही रेग्युलरच असते परंतु ती फोडणी एकदम खमंग बसली तो 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 तर तो पदार्थ अगदी सुंदरच होतो आपण गडबड करायची नाही आहे मोहरी तडतडून घ्यायची जिरं तडतडून आहेत आणि मगच पुढची प्रोसेस करायची आहे तर मस्त असा आपला फोडणीला खमंग वास येतो आता ह्यामध्ये ॲड करणार आहे मी आलं लसूण आणि कोथिंबिर्याची एकत्रित पेस्ट त्यालाही आपण खमंग त्याचा कच्चेपणा जाईल असं भाजून घेऊयात एक मिनिटभर ओके आता घालूयात एक टोमॅटो टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊयात आता सर्व मसाले ॲड करूयात लाल तिखट कांदा लसूण चटणी कांदा लसूण चटणीची रेसिपी माझ्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे फ्रेंड्स तुम्ही चेक करू शकता चवीपुरतं मीठ हे सर्व नीट एकजीव करूयात हळद घालायची नाही आहे कारण आपण फ्लावर ब्लांच करताना हळद घातलेला आहे आता जो आपला फ्लावर आहे तो ॲड करूयात ओके आता ह्याला एक मिनिटभर परतूयात झाकून एक पाच मिनटं वाफ काढून घेऊयात परफेक्ट चेक करूयात तुम्ही बघू शकता फ्रेंड्स भाजी किती मस्त दिसते आता आपण टिफिन करूयात आपला फ्लावरची भाजी चपाती आणि आज मी देणार आहे शेंगदाण्याची चिक्की आता करूयात तिसरा लंच बॉक्स पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी उकळल्यावर दोन त्यात दोन बारीक चिरलेले बटाटे त्यानंतर ॲड करूयात एक बारीक चिरलेला गाजर एक फ्लावर एक शिमला मिर्च आणि आधी वाटी वटाणे हे आता आपण पाण्यामध्ये थोडंसं वाफवून घेणार आहोत फ्रेंड्स आपण मिक्स व्हेज रोल टिफिनला करणार आहोत तर त्यासाठी मी भाज्या छान वाफवून घेणार आहे भाज्या आपल्या वाफून झाल्यात एक साईडला ठेवूयात आणि फोडणी करायला घेऊयात फोडणीसाठी इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे फ्रेंड्स तेल छान गरम झालं की त्यामध्ये आपण ॲड करूयात कांदा जिरं मोहरी ह्याच्यात लागणार नाही आहेत फ्रेंड्स डिरेक्टली कांदाच टाकायचा आहे कांदा छान सोनेरी रंगावर भाजून झालेला आहे त्यामध्ये ॲड करूयात एक चमचा आलं आणि लसूण यांची एकत्रित पेस्ट कोथिंबीर घातलेली नाही आहे फक्त आलं आणि लसूण आता ॲड करूयात एक टोमॅटो तोही असं मऊसर आपण भाजून घेऊयात ओके okay. आता ॲड करूयात हळद अर्धा चमचा दोन चमचे लाल तिखट छान असं मस्त फिरून घेऊयात धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा थोडा गरम मसाला ही आहे काजूची पेस्ट जस्ट आठ ते दहा काजू मी पाणी घालून मिक्सरला ब्लेंड करून घेतलेलं आहे भिजत वगैरे काही घातलं नव्हतं डिरेक्टली कच्चे काजू मी पाण्यामधून मिक्सरला फिरून घेतलेलं आहे ते ॲड केलेलं आहे मस्त अशी आपली ग्रेव्ही रेडी झाली आहे फ्रेंड्स आपण एक दोन मिनटाची वाफ काढून घेऊयात थोडंसं पाणी घालूयात आधी ओके झाकून घेऊयात एक मिनिटभर वाफ घेऊन घेऊन झाल्यानंतर तुम्ही टेक्शर बघू शकता ग्रेव्ही किती मस्त तयार झाली आहे आता ज्या आपण भाज्या वाफून घेतल्या होत्या त्या पाण्यातल्या निथून घालूयात ओके मुलं जी भाजी खात नाही ती भाजी आपण ह्या भाजीमध्ये ॲड करू शकता फ्रेंड्स कारण ह्या ग्रेव्हीमध्ये आणि टेस्टमध्ये त्यांना कळणारच नाही आपण कुठल्या कुठल्या भाज्या घातल्यात जसं की मुलांना दुधी आवडत नाही ढोबळी मिरची मुलं खात नाहीत तर असे पदार्थ आपण नक्कीच यामध्ये ॲड करू शकतो आणि रोल असे प्रकार असतील तर मुलं आवडीने खातात चवीनुसार मीठ घालूयात थोडंसं पाणी घालूयात भाजी थोडी कोरडी वाटते भाजी आता आपली रेडी झाली आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकताय कलर टेक्शर किती सुंदर आलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालूयात थोडी कसुरी मेथी आणि एक चमचा तूप यांनी आपल्या भाजीची टेस्ट खूप वाढणार आहे फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपण रोल करायला घेऊयात रोलसाठी इथं मी एक चपाती घेतलेला आहे आज, आला या आज मी याला पिझ्झा सॉस किंवा ग्रीन चटणी असं काही लावणार नाही आहे फ्रेंड्स भाजी स्वतःमध्ये तितकी टेस्टी आहे की ॲज इट इज नुसतं चपातीमध्ये ठेवून आपण त्याचा रोल करणार आहोत नेहमी करतो तसा रोल करून घेऊया कारण सॉस वगैरे लावलं तर भाजीची चव असं स्पेशल काही राहणार नाही फ्रेंड्स मग त्या सॉसचीच वगैरे चव लागेल त्यामुळं मी काही लावणार नाही आहे तव्यावरती अर्धा चमचा तूप टाकून घेऊयात आणि आपले जे रोल आहेत ते खवंग भाजून घेऊयात दोन्ही साईडने ओके तर आपला थर्ड लंच बॉक्स पण रेडी होत आहे फ्रेंड्स चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आपले रोल रेडी आहेत आज मी देणार आहे सोबत दोन ओरिओचे बिस्किट ही ट्रीट आहे पूर्ण डबा संपवण्यासाठी ओके तर असे आपले तीन लंच बॉक्स झालेले आहेत फ्रेंड्स आता आपण चौथा लंच बॉक्स करूया कढईमध्ये तेल घातलेलं आहे दोन चमचे आणि मी घातलेले आहे शेंगदाणे शेंगदाणे छान आपल्याला क्रिस्पसं तळून घ्यायचं आहे फ्रेंड्स रेसिपी सर्व आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सगळ्यांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जिरं मोहरी हिंग कढीपत्ता आणि हिरवी मिरची मी ॲड केलेला आहे आता ॲड करूयात एक कांदा कांदा छान सोनेरी रंगावर भाजून घेऊयात आता ॲड करूयात आले लसूण कोथिंबीर यांची पेस्ट टोमॅटो ॲड करूयात छान असं परतून घेऊयात आता ॲड करूयात मीठ ज्यामुळे टोमॅटो आपला लवकर शिजला जाईल अर्धा चमचा हळद मी पिवळी भाजी मटकीची पिवळी भाजी करणार आहे फ्रेंड त्यासाठी मी इथं हळद घातली आणि हिरवी मिरची घातली आहे तुम्ही पाहिजे तर लाल तिखटसुद्धा घालू शकता पण मुलांना पिवळ्या भाज्या खूप आवडतात जसं पिवळा बटाटा त्यामुळं मी पिवळी मटकीची उसळ करणार आहे स्वच्छ धुतलेली मटकी ज्याला मी मोड आणून घेतले ओके दोन मिनटं झाकून Okay. अब लिए ओके आपली भाजी ऑलमोस्ट रेडी आहे फ्रेंड्स ओके थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपला लंच बॉक्स रेडी करूयात चपाती आणि आज मी देणार आहे ऑनियन आणि क्रीम फ्लेवरचे बिस्किट आजच्या सर्व रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या जरूर कळवा धन्यवाद